दरम्यान परिवहन खात्याचे अधिकारी आणि ट्रॅव्हल कंपन्या यांच्यात साटेलोट आहे, त्यामुळे प्रवाशांच्या जीवावर हा सगळा प्रकार बेततोय असा आरोप केलाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी. मध्यरात्री अपघात झाला, अतिशय भयानक आहे. मृतांच्या विषयात केवळ श्रद्धांजली व्यक्त करून भागणार नाही, कारण हे ऍक्सिडेंट होणं मुंबई गोवा हायवेवरचा सगळ्यात भयानक आणि मोठा अपघात असल्याचं वर्णन केलं जाईल. आणि याचं एकमेव कारण की आम्ही मुंबई गोवाचं जे चौपदरीकरण मागतोय त्याला शासनाकडून होणार असणारी दिरंगाई, आता खूप उशिरा ते मान्य मिळालं, आता ते चालू होत आहे, पण त्या काळामध्ये रात्री अपरात्री ज्या टुरिस्ट बस गोव्यावर येतात त्याची वाटेत काही तपासणी होणं, ड्रायव्हरवर टूर चालकांकडनं अधिक कामाचा बोजा आल्यामुळे ड्रायव्हरला झोप लागणं, अशा अनेक गोष्टी या सगळ्या वाहतुकीच्या ह्याच्यातल्या चिंतेच्या आहेत, ज्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष हे सरकारकडनं होत असतं आणि त्याचाच परिणाम ह्या जवळजवळ 30-32 किंवा 36 असा आकडा आला की त्यांचा बळी जाण्याचं कारण असेल, तर सरकारचा हा हलगर्जीपणा आहे. त्या ज्या नियमावली आहेत त्यामध्ये टुरिस्ट बस करत नाहीत, ट्रकचं ओव्हरलोड विषयामध्ये असंच असतं आणि याचं कारण परिवहन खात्याचे अधिकारी आणि ट्रान्सपोर्टर्स यांचं संगनमत आहे, लूट आहे, भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे माणसाचा जीव जातो हे त्यातलं वास्तव आहे.